मित्र हो नमस्कार, देशदूतच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आणि आज आपण एका ग्रेट भेटच्या निमित्ताने आलेलो आहोत, अतिशय वेगळ्या विषयावर, जो अत्यंत ज्वलंत विषय आहे, जो तुमच्या आमच्याशी निगडीत आहे आणि जो मोठ्या प्रमाणामध्ये डोकं वर काढतो आहे, अशा विषयावर आपण आज चर्चा करतो आहोत। अर्थातच देशदूतच्या या व्यासपीठावर आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत डॉक्टर अरुण कुमारजी छाजेड। सर नमस्कार। सर गेल्या 31 वर्षापासून या फील्डमध्ये आहे, अत्यंत चांगली प्रॅक्टिस सरांची आहे आणि आज आपण कोरोनाच्या साईड इफेक्टमुळे जो काही आजार सगळीकडे आपण ज्याचं नाव ऐकतो आहोत तो म्युकोर मायकोसिस, जास्त चांगलं माझ्यापेक्षा सर याचं स्पष्टीकरण देतील। या विषयावर, या आजारावर चर्चा करण्यासाठी आज आपण खरं तर सरांची वेळ घेतलेली आहे। या चर्चेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल अग्रवालजी, नमस्कार। सर हिरड्यांच्या आजाराशी निगडीत आहेत, त्या संदर्भात आपण सरांशी चर्चा करणार आहोत। आणि मला सांगायला आनंद वाटतो की या चर्चेत आपल्यासोबत डॉक्टर शलाका छाजेड अग्रवाल आपण आहात। मॅडम या दातांच्या आणि चेहऱ्याच्या कृत्रिम अवयवाच्या संदर्भातल्या तज्ज्ञ आहेत, म्हणजे कोरोनाच्या साईड इफेक्टमुळे होणारा दातांचा आजार आणि त्याच्याशी निगडीत हे जे काही दोघतिक घटक आहे, या संदर्भात आपण आज या मान्यवरांशी चर्चा करणार आहोत। सर मला सगळ्यात आधी हे आपल्याकडून समजून घ्यायचं आहे की हा आजार नेमका, आम्ही जे ऐकतो आहोत बाहेरून की हा कोरोनाचा साईड इफेक्ट आहे, हा खरंच साईड इफेक्ट आहे का? हा बुरशी म्हणजे नेमकं काय आहे? हा त्या औषधांचा ट्रीटमेंटचा परिणाम आहे का? आणि नेमका काय आजार आहे? सर्वप्रथम आपण सगळ्यांना माहित आहे की कोरोनाची आता आपण दुसऱ्या लाटेच्या मध्यात अडकलेलो आहोत आणि या अडकलेल्या लाटेमध्ये जे काही आपण पाहत आहोत, पहिल्या लाटेच्या वेळेस सुद्धा हा आजार होता पण त्यास अगदी मोजक्याच गोष्टी, मोजक्याच पेशंटना ह्याचा आपल्याला त्रास होत होता। आता आजारचं जे नाव आहे सरांनी सांगितलं, म्युकर मायकोसिस, हे एक प्रकारची बुरशी आहे। बुरशीजन्य आजार पूर्वी पण होते पण पूर्वी हे अत्यंत कमी प्रमाणात, ज्यांच्यामध्ये इम्युनल सप्रेशन औषधं चालू होते, ज्यांना कॅन्सर सारखे दुर्धर आजार आहेत किंवा ज्यांना काही ट्रान्सप्लांट नंतर इम्युनल सप्रेशन ड्रग दिले, त्यांच्यामध्ये बुरशी आपलं डोकं म्हणजे हे यांना अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी साधू रोग म्हणूया, एखादी संधी मिळाली की हे जे बुरशी आहे ही म्युकर ही संधी साधते आणि ती बरोबर हल्ला करते आणि आपल्या अवयवांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करते आणि त्या अवयवांना ऍक्च्युअली अगदी सोप्या खाऊन टाकते असं म्हटलं तरी काही त्यात वावगं होणार नाही। पूर्वी कसं होतं की ज्यांचे इम्युनो सप्रेशन आहेत किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी डायबिटीस सारखे आजार आहेत, त्यांची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, त्यांच्यामध्ये बुरशी आपल्या बसताना मांडायची आणि ती आपलं रोग दाखवायची, परंतु त्यावेळेस तितक्या प्रमाणात याचा हे नव्हतं, अगदी रेअर झाला होता, रेअर ऑफ द रेअर मध्ये आजार होता। मागच्या वेव मध्ये काही मोजक्या केसेस म्हणजे महिन्यातनं एखाद्या केसला आपण हे पाहायचो, पण या सेकंड वेव मध्ये जे म्युटेशन, म्हणजे आपलं जसं आपण पुराणात पाहिलं की राक्षस जसे आपल्या आपले रूप बदलायचे आणि हल्ला करायचे देवांवर किंवा मानवावर, तसं आपण म्हणूयात हा कोरोना राक्षस आहे तो आणि आपलं रूप बदललं आहे। सेकंड दोन म्युटेशन, डबल म्युटन ज्याला म्हणतो आपण, त्या म्युटेशन मध्ये त्याचा बदलल्या, त्याने जो हल्ला केला त्याची तीव्रता वाढली आहे, त्याचा वेग वाढलाय, या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं की वेगाने आपल्याला हरव, आणि पूर्वी मागच्या वेव मध्ये फक्त सिनियर सिटीजन किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी इतर आजार आहेत त्यांना याचा त्रास जास्त झाला होता, तरुणांना किंवा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती त्यांना त्या मानाने त्रास कमी होता। आता या डबल म्युटंट व्हायरसमुळे हा त्रास वाढलाय, त्यामुळे याच्यावरची उपचारची जी आहे तो वेग आणि डोसेस वाढलेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड द्यायला लागतात। आता स्टिरॉइड हे आपला आजार बरा करतात, कोविडचे जे काही प्रॉब्लेम त्यांना काही प्रमाणात दूर, सध्या तसं पाहिलं तर 100% ज्याचा उपचाराने निदान पूर्णपणे उपचार होईल असं औषध अजूनही मानवाला सापडलेलं नाहीये। वेगवेगळे औषधं, रेमडेसिव्हिअर असो किंवा इतर औषधं असो, ह्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न चालू आहे, काही प्रमाणात यश मिळतंय, काही ठिकाणी प्लाझ्माचा उपयोग होतोय, काहींचा होत नाहीये, सध्या सगळं ट्रायल एरर चालू आहे। परंतु ह्या वेगाने वाढणाऱ्या कोरोनाच्या रोग्यांना मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड द्यावे लागतात, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन द्यावा लागतोय, ह्या उपचाराच्या दरम्यान त्या पेशंटची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्या कमी झाल्या रोगप्रतिकार शक्तीची संधी साधतात आणि बुरशीजन्य जे विकार आहेत ते आपलं स्थान त्यामध्ये मांडतायत। आता बुरशी जी आहे ती कुठून आत प्रवेश करते, तर सगळ्यात प्रथम एक आहे ते हवेतनं बुरशीचं किंवा ज्या धूळ ज्या ठिकाणी आहे किंवा ज्या अस्वच्छता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून ती बुरशी आपल्या शरीरात नाकावाटे प्रवेश करू शकते। त्याच्या आवडत्या जागा कोणत्या आहेत, तर फुफ्फुस आणि नाकाच्या सभोवतालच्या सायनसेस, ज्याला आपण सर्दी आपलं नाक जळतो किंवा चेहरा जळतो, तर सायनसेस जे आहेत, पॅरानझल सायनसेस किंवा मॅक्झरी सायनस ज्याला आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये आपलं बस्तान मांडतात आणि तिथून ते त्या ठिकाणाहून त्यांचा जो
प्रवास आहे तो वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये ते प्रवेश करतात आणि तिथून त्याचा रोगाचा वाढ होतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं की वाढ होताना त्या रक्तवाहिन्यांनी ब्लॉकेज क्रिएट, रक्तवाहिन्या पुढे रक्तच जाऊ शकत नाही. रक्त न गेल्यामुळे त्या एखाद्या अवयवाला रक्त मिळालं नाही तो जसं एखाद्या झाडाला जर पाणी मिळालं नाही तर झाड वाळणार, वटणार आणि वटलेलं वृक्ष निर्जीव होतं. तसं तो अवयवाचा तेवढा भाग निर्जीव होऊ लागतो आणि त्याच्यावरती बुरशी आणखी वेगाने आपलं बस्तान मांडते, वेगाने पसरत जाते आणि ह्या बुरशीचा जे प्रसार आहे तो वेगाने होत गेल्यामुळे तेवढा अवयव निकामी होत जातो आणि तो काढावाच लागतो. त्याला दुसरा उपचार उपाय उरत नाही कारण रक्तप्रवाह बंद झाला तो अवयव पूर्णपणे मृतवत होतोय. आता याच्यात करायचं काय, प्रथम तर आपण प्रिव्हेन्शनच्या साठी प्रत्येकाने मास्क वापरणं आवश्यक आहे जे आपण आता जवळपास सगळेजण वापरतो. काही जणांना काही आता आवश्यकता नाही किंवा काही जणांचा गैरसमज आहे की आता त्याची गरज नाही किंवा मी दोन वॅक्सिन घेतले मला काही होणार नाही. बिलकुल चूक आहे, आपण मास्कचा वापर केलाच पाहिजे. एक प्रकारचा फिल्टर मिळतोय तुम्हाला, त्यातलं तुमचा N95 आहे किंवा साधा आहे कुठलाच तो एक प्रकारची एक भिंत आहे. पहिला डिफेन्स असा एक तटबंदी आपल्या शरीरावरती, तशी ही एक तटबंदी आपण उभारतो. दुसरं आहे आपण ज्या ठिकाणी धूळ आहे, अस्वच्छता आहे का, जिथून आपल्याला घाणेरडेपणा ज्या ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणी आपण जाणणं टाळलं पाहिजे. आता ज्यांना कामाच्या निमित्ताने जावं लागतं, स्वच्छता कर्मचारी वगैरे, त्यांना खूप जास्त डबल मास्क वापरणं काळजी आणि आपल्या प्रशासनाने सुद्धा त्यांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या पाहिजे जेणेकरून त्यांना या हवेत न होणार नाही. दुसरं आहे जास्त कालावधी आयसीयू मध्ये राहणं, जास्त स्टेरॉइड घेणं आणि वेगळ्या प्रकारची जी इम्युनो सप्रेशन औषधं घ्यावी लागतात या उपचाराच्या निमित्ताने कोविडच्या, त्यांचा आम्हा डॉक्टर लोकांनी अत्यंत ज्युडिशियसली उपाय योजना केली पाहिजे. जेव्हा आवश्यक आहे तेव्हा त्याचा वापर केला पाहिजे, त्याचा डोस प्रॉपर असला पाहिजे आणि जेव्हा त्याचं गरज संपते त्या ते वेगाने टेपरिंग डोस करून स्टेरॉइड बंद केले पाहिजेत. ही काळजी आम्हाला वैद्यकीय व्यावसायिकांना घ्यायची आहे. तिसरी गोष्ट आहे की या अवयवाचे जर लक्षणं जाणवायला लागली तर अग्रेसिव्हली इन्व्हेस्टिगेशन केले पाहिजेत. म्हणजे काही वेळेस MRI आहेत, स्कॅन आहेत किंवा वेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत, वेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या वेगाने केल्या गेल्या पाहिजेत कारण हा अतिशय वेगाने पसरणारा आजार आहे. याच्याने होतं काय की सायनसमध्ये, फुफ्फुसात किंवा सायनसमध्ये एकदा या बुरशीने बस्तान मांडलं की रक्तवाहिन्यात शिरली त्यानंतर ती एकतर सायनसमधनं खालच्या बाजूला म्हणजे जबड्याकडे, ज्याला आपण मॅक्सिला किंवा वरचा जबडा म्हणत, वरचे दात, वरचे हिरड्या, वरचे जबडे यांना तर डॅमेज करतं, किंवा वरच्या बाजूला म्हणजे डोळा, डोळ्याचा तळवा, फ्लोर ऑफ द आयबॉल ज्याला आपण म्हणतो, तिथून डोळ्यांमध्ये प्रवेश करतो, डोळ्यांच्या अवयवांना, डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतो, डोळा निकामी होतो आणि तो डोळा काढावा लागतो. त्यानंतर जर दुर्लक्ष केलं गेलं तर त्याला आणखी फर्दर पुढचा जो मार्ग आहे तो मेंदूकडे जातोय आणि मेंदूकडे जायला फक्त एकदा ते झालं की त्यानंतर डोळ्यापर्यंत जरी आपण अवयव काढून पेशंटचा जीव वाचवू शकतो, एकदा मेंदूमध्ये त्याने बसताना मांडलं की त्याला वेगळ्या प्रकारचे कन्व्हर्जन, वेगळ्या प्रकारचे मेंदूचे जे विकार ते सुरू होऊ शकतात, मेंदूचा पार्ट डेड आणि त्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युअर आणि पेशंट दगावण्याची शक्यता फार वाढते. जर लवकर निदान झालं तर साधारणतः 90-95% पेशंटना आपण बरं करू शकतो. उशानंतर पण जास्त मेंदूपर्यंत जर पोहोचल्यानंतर 75% पेशंटना आपण वाचवू शकतो अवयव काढून काविना आणि मेंदूत पोहोचल्यानंतर वाचवणं फार. एक मिनिट सर, मी आपला मुद्दाम थांबवतोय या ठिकाणी. अतिशय चांगली माहिती सर आपल्याला देत आहेत. आपल्याला लक्षात येत असेल की हा आजार किती गंभीर आहे आणि थोडं जरी दुर्लक्ष केलं किंवा आपण त्याचा गांभीर्य घेतलं नाही तर त्याचे साईड इफेक्ट म्हणा किंवा तो अगदी आपल्याला मृत्यूपर्यंत घेऊ शकतो. सर हे समजून घ्यायचं आहे की हे सगळे गंभीरता जी आपण सांगता आहे पण याला ओळखायचं कसं, याचे सिम्पटम्स काय आहे. जसं कोरोनाच्या संदर्भात सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की ताप, थंडी, सर्दी हे त्याचे सिम्पटम्स होते, तसे याचेही काही कोरोना झालेला आहे त्यांनी थोडं जागरूकतेने आपल्या स्वतःच्या अवयवाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. सगळ्यात प्रथम काय होतं की चेहऱ्यावरती सूज येणं, नाकाच्या सभोवताली सूज येणं हा पहिला एक सिम्पटम जाणवतो. नाक जड होणं, एक बाजू किंवा दोन्ही बाजूला नाका जड, जसं सर्दी आपलं डोकं जळतो नाक जड झाल्यासर नाक सोंदल्यासारखं वाटतं ते वाटू लागतं. नाकातनं जो म्युकस किंवा आपण ज्या शिंबूर म्हणतो लालसर रंगाचा किंवा काळपट रंगाचा शिंबूर किंवा म्युकस बाहेर यायला लागतो आणि त्यानंतर डोळ्याच्या सभोवताली सूज किंवा चेहऱ्याच्या सभोवताली सूज किंवा वरच्या जबड्याच्या सभोवताली सूज हे पहिल्या लक्षणांची, ज्याला आपण नांदी म्हणूया, ही या आजारची नांदी आहे. त्यानंतर जसं आपल्याला त्या ठिकाणी वेदना सुरू होते बरं, ती वेदनेचा वाढण्याचा भाग इतका जास्त आहे की सकाळी समजा 9-9:30 थोडस दात दुखायला लागला तर दुपारी 12 दुखणं तीव्र होतंय. सगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्यात काहीच सापडत नाही कारण त्या ठिकाणी बाकीचा जो म्युकोजा आहे किंवा सभोवतालच्या जे हिरड्या आहेत तिथपर्यंत
पुरवठा रक्ताचा कोलॅटरल सुरेल आहे, हृदय खराब दिसत नाही, दातात काही जागा जाणत नाही, दात प्रचंड दुखतोय, आपण वेगळ्यापर्यंत पेन किलर्स घेतोय, दुखणं फरक पडत नाही, रात्रीपर्यंत दुखणं इतकं तर तरी डोक्यामध्ये घणमारसारख्या वेदना होतात, पेशंट अगदी कण्हायला लागतो, त्याला वेदना असंही होतात, पेन किलर्सने सुद्धा त्याला आराम पडत नाही, आणि त्यानंतर मग आपण धावाधाव करतो। तर थोडा जरी डाऊट आला तर आपल्याला असं जाणवायला लागलं, आणि आपली जी हिस्ट्री कोविडची आहे, हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे, आपण स्टिरॉइड्स घेतलेले आहे, आपलं डायबिटीस आहे, अशा व्यक्तींनी जास्त जागरूक, याचा अर्थ असा बिलकुल नाही की ज्यांना डायबिटीस आहे आणि कोरोना सगळ्यांनी घाबरून जायचं, बिलकुल नाही, पण जागरूक राहणं आणि घाबरण्यात फरक आहे। जागरूक जरूर राहा, घाबरून जाऊ नका, फक्त अलर्ट राहायचं, जर आपल्याला जाणवलं त्याच्या तपासण्या ताबडतोब करायचा, सगळ्यात प्रथम ENT सर्जन, त्यानंतर डेंटल सर्जन किंवा ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन, आणि त्यानंतर न्यूरो सर्जन किंवा ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, या चार जणांच्या टीमने या आजाराकडे हँडल करायचं, जिम्मा ज्याला आपण म्हणूया तो घेतला पाहिजे। आता टप्प्याटप्प्याने जिथून समजा ENT सर्जनच्या लक्षात जर प्रथम आलं तर त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट लवकर सुरू होऊ शकते, त्या ट्रीटमेंटच्या नंतर आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जिकल ट्रीटमेंट, कारण तो जो अवयव खराब होतो तो आपल्याला काढण्याशिवाय पर्यायच नसतो। आता ह्या गोष्टीत होतंय असं आहे की आपण त्या पर्यायापर्यंत जावं का तर जाऊ नये ही आपली त्या ठिकाणची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। त्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जिकल ट्रीटमेंट यांचं एक सामंजस्य ठेवून आपल्याला या गोष्टीचा उपचार करावा लागेल। आजार गंभीर आहे, काळजी घेतली पाहिजे, पण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे की काळजी घ्या पण घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, कारण कुठल्याही आजारासंदर्भात जर योग्य वेळी आपण खबरदारी घेतली तर आपण त्याच्याशी सामना करून संघर्ष करून आपण 100% बरा होऊ शकतो। आता कोविडच्या किंवा वेगवेगळ्या उपचारांच्या माध्यमातून किंवा सभोवतालच्या वातावरणामुळे जरी आपण दुर्दैवाने या आजाराच्या झपाट्यात आलो तरी सुद्धा आपल्याला खूप घाबरून जाण्याचं कारण नाही। सरांसारखे खूप चांगले डेंटिस्ट प्रत्येक शहरामध्ये आहे आणि आमच्यासाठी तर फार मोठं आश्वासक वातावरण आहे की आम्हाला झाला किंवा दुर्दैवाने आम्ही जर कुणाच्या या आजाराच्या संपर्कात आलो तर आम्हाला वाचवण्यासाठी सर आहेत। तुम्ही आम्ही जिथे असाल तिथे सरांनी सांगितलं तसं ENT सर्जनची ENT तज्ज्ञ जे आहेत त्यांचा सल्ला घ्या, डेंटिस्टचा सल्ला घ्या, गरज वाटली तर आपण न्यूरो सर्जनचा डोळ्यांच्या संदर्भात, तर हे सगळं आहे। परंतु आम्ही जे ऐकून आहोत सर, मी आता अमोल सर आपल्याकडे येणार आहेत, आम्ही जे ऐकून आहोत की या आजारामध्ये दाताची पूर्ण फळी काढावी लागते, 5-7 दात काढावे लागतात आणि हिरड्या पूर्णपणे निकामी होतात, असं काही होतं का? आणि जर होत असेल तर हिरड्या पुन्हा निर्माण करण्यासाठी, तयार करण्यासाठी पुन्हा काही वेगळी प्रोसेस त्यासाठी आहे का? आता हे जे फंगस आहे ज्याला आपण म्युकरमायकोसिस म्हणतोय, तर आपल्या तोंडामध्ये किंवा थुंकीमध्ये असे लाख बॅक्टेरियाज असतात, व्हायरसेस असतात आणि फंगल पण असतात, पण होतं काय, एक असतात गुड बॅक्टेरियाज आणि एक असतात बॅड बॅक्टेरियाज। आता जेव्हा आपण स्टेरॉइड घेतो, ट्रीटमेंट घेतो, तर हे जे इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटमध्ये गुड बॅक्टेरियाचं काउंट कमी होतो आणि बॅड बॅक्टेरिया किंवा फंगसचा काउंट वाढतो, याच्यामुळे काय होतं की हे जे फंगस आहे ते पूर्ण कॅप्चर करते हिरड्यांना, किंवा हिरड्यांना म्हणून का, बरं हिरड्यामध्ये सगळ्यात जास्त ब्लड सप्लाय असतो म्हणून हे थ्रू हिरड्यांच्या द्वारे त्याच्यामध्ये ब्लड सप्लायमध्ये एंटर करते आणि हिरड्यामध्ये जे ऑक्सिजन आहे, जे ब्लड आहे त्याला ते कॉम्प्रोमाइज करते। हे जाणमुळे काय होतं की आतलं जे हिरड्याचा आतला जो हाड आहे त्याला जो ब्लड सप्लाय जो आहे, जो रक्ताचा पुरवठा जो आहे तो कमी होतो आणि तिकडचा हाड निकामी होतो, म्हणजे आपलं जे अल्व्युलर बोन जे म्हणतात ज्याच्यामध्ये आपले दात पॅक असतात तो जो हाड आहे तो असा नेक्रोस होतो, काळा पडतो आणि तो हाड कमी होतो। एकदा हाड कमी झालं की मग हिरड्या सैल होतात आणि दात सैल व्हायला लागतात हळूहळू, आणि याचे लक्षण एक असतो की दातामध्ये पस निघतो, काळा प्रकारचा पस निघतो, पिवळा पस निघतो, हिरड्या सुजतात, लालसर होतात, हिरड्यातून रक्त येतं, तोंडातून वास येतं, असे प्रकारचे सगळे लक्षण असतात। म्हणजे दातात तुम्हाला किन नाही आहे, आधी सगळे दात तुमचे चांगले होते, आधी तुम्हाला काही हिरड्यांचा काही त्रास नव्हता, पण एकदम अचानक सगळे दात हलायला लागले, तोंडातून पस यायला लागलं, रक्त यायला लागलं, हिरड्या सुजल्या फुगल्या, हे सगळे याच्या प्रकारचे लक्षण असतात। आता अशा वेळी जे आहे आपण एक बायोप्सी घेतो, हिरड्यांची एक बायोप्सी घेतो, हाडाची बायोप्सी घेतो, हे चाचणी असते की जो हा आजार आहे तो कुठपर्यंत पसरला आहे याच्यासाठी चाचणी असते, आणि जेवढी ते
चाचणी ही पॉझिटिव्ह असेल तेवढा आपल्याला तो भाग काढावाच लागतो, त्याला दुसरा उपचार नाहीये. प्लस सध्या आता तर नाहीये. आणि हे काढल्यानंतर आपण तिकडची जागा जी आहे त्याला प्रोस्थेटिक ट्रीटमेंटच्या द्वारे ती आपण परत रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. मित्र हो, डॉक्टर अरुण कुमार छाजेड आणि डॉक्टर अमोल अग्रवाल जे आपल्या सोबत आहेत, आपण या आजाराचं गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, याचे इफेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या चर्चेतून आपल्या एक लक्षात आलं असेल की हळूहळू जसं जसे ही बुरशी तिची जागा तयार करते, पुढे पुढे सरकते आहे, तसे दात आणि हिरड्या काढाव्या लागतात. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला नेहमी एक प्रश्न पडतो, ज्यासाठी मी आता मॅडमकडे येणार आहे, की जर आपण दाताचे पूर्ण एक फळी किंवा एक सिक्वेन्स दात आपण 5-7 दात काढून टाकले, हिरड्या काढून टाकल्या, किंवा दुर्दैवाने चेहऱ्याचा एखादा पार्ट काढावा लागला, डोळा असेल किंवा नाक असेल, तर पुन्हा आपल्याला ते पूर्वीचं सौंदर्य प्राप्त होईल का? पुन्हा चेहरा व्यवस्थित होईल का? आणि हे अवयव आपल्याला पुन्हा बरे ते कृत्रिम का असेल ना, ते पुन्हा प्रत्यारोपण करता येईल का? या संदर्भातल्या तज्ज्ञ डॉक्टर शलाखा जे आपल्या सोबत आहेत, तशा त्या आमच्या भगिनी आहेत, पण त्यातल्या तज्ज्ञ असल्यामुळे आपण त्यांना विचारणार आहोत की मॅडम सांगा की हे कृत्रिमपणे लावणारे अवयव हे यांचं लाईफ किती असतं आणि याचा नेमका परिणाम काय असतो? कृत्रिम अवयव लावण्यासाठी पहिले कसं एक भीती निर्माण झालेली की माझा जर अवयव कापला गेला तर मी करणार तरी काय. तर आता ऍडव्हान्समेंट मेडिकल सायन्स आणि डेंटल सायन्स इतकं ऍडव्हान्स झालं आहे की आपण त्याला आपण रिप्लेस करू शकतो. आपल्याला रिप्लेस करताना मॅक्झिला, इकडचा भाग, नोस, इयर हे कृत्रिम अवयव, त्याला प्रोस्थेसिस जे म्हणतो आपण, ते मॅक्झिलर सिलिकॉन याच्याने आपण ते करू शकतो. आता काय असतं की आपल्याला वाटतं की हे किती दिवस चालणार, हे पहिले जे आहे पहिले पेशंटला त्याला एक सवय लावायला लागते. त्याला आपण मॅग्नेट्स, इम्प्लांट्स हे सगळ्यांच्या सहाय्याने आपण ते जे प्रोसेसेस आहे ते बनवू शकतो. आणि आपल्याला जे रोजचं जे रुटीन आहे ते पेशंट हळूहळू त्याकडे जाऊ शकतं. त्यामुळे त्याच्यासाठी एकदम घाबरण्यासारखं नसतं. सपोज दुर्दैवाने झालंच तर आपल्याला ते प्रत्यारोपण करता येतं आणि आपल्याला जे आहे जे आवश्यक आहे ते केलेलं कधीही चांगलं. याची सर्जरी केल्या तर प्रत्यारोपण करता येऊ शकतं? सर्जरी केल्यानंतर आपण एकदा कसं असतं, जेव्हा सर्जरी करतो तेव्हा पण आपण जे अंडरकट्स म्हणजे जी जागा आहे त्याला आपल्याला लक्षात घेणं पाहिजे. आणि ते अवयव आपल्याला कमीत कमी 3-6 महिन्यानंतर आपल्याला ते करायला पाहिजे. सो दॅट आपण काय करतो, एकदा आपलं सपोज काही झालं, हे पूर्वी फक्त जे कॅन्सर ट्रीटमेंट कॅन्सर पेशंट असायचे ज्यांचा जबड्यांचा भाग काढायचा त्यांच्यामध्ये करायचं, आता हा प्रमाण वाढल्याने आपल्याला जागरूकता वाढल्याने हे जे आहे ते आपल्या समोर येत आहे. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे की आफ्टर द ट्रीटमेंट म्हणजे जर सर्जिकल रिसेक्शन झालंच आपलं तर त्याला आपल्याला एक मॅक्झिलोफेशियल प्रोस्टोडॉन्टिस्ट यांना कन्सल्ट केलं पाहिजे की आपण त्याला कसं पुन्हा निर्माण करू शकतो. बरं, ही ट्रीटमेंट आपल्याकडे आहे का उपलब्ध? हो, ही जी ट्रीटमेंट आहे हे आपल्याकडे उपलब्ध आहे. प्लस ही म्हणजे प्रोस्टोडॉन्टच्या एरियामध्ये हे सगळ्यांना म्हणजे सपोज जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना त्यांच्या ठिकाणी पण प्रोस्टोडॉन्टिक कन्सल्टेशन त्यांच्यामुळे त्यांना हे करता येईल. अच्छा अमोल सर, मी मुद्दाम आपल्याकडे येतोय की पुन्हा या विषयाशी निगडीत विषय आहे की यामध्ये हिरड्यांमध्ये आपण जे सांगितलं की एक वेगळ्या प्रकारचा द्रव ज्याला आपण आपल्या भाषेत पू तयार होणं असं म्हणतो की त्यामुळे हिरड्या पूर्णपणे जर निकामी होत असतील तर नव्याने हिरड्या करायला किती प्रोसेस लागते आणि वेगळी काही प्रक्रिया आहे का? एक गोष्ट अशी ध्यानात घेतली पाहिजे की जी हिरडी असते ती आतल्या हाड आणि दातावरती असते. एकदा जर तुमचा तो जागेचा दात आणि हाड गेला तर तिकडे ती हिरडी राहत नाही, तिकडे मात्र मग ते गालाशी किंवा आपला जो जबडा आहे त्याच्याशी ती मिळत ती मॅच होऊन जाते. मग त्या जागी जेव्हा आपण प्रोसेसिस करू किंवा आपण स्क्रू टाकू, इम्प्लांट करू, मग तिकडे ते प्रोस्थेटिक पार्ट द्वारे ती हिरडीचा आपण आकार किंवा तो शेप देऊ शकतो आणि तिकडची जागा आपण जशी हिरडी दिसते तशी ती हिरडी कृत्रिमच राहणार आहे, पण जशी ती आधी दिसायची तशी ती दिसेल असं आपण तो हिरडीचा एक ज्याला म्हणतात आर्टिफिशियल हिरडी असं सिंपल भाषेमध्ये तशी आपण ती तिकडे निर्माण करू शकतो. सर, मी परत आपल्याकडे येतोय कारण याच्याशी निगडीत खूप प्रश्न आहेत, खरं म्हणजे क्युरियोसिटी आहे की आपण काय काय समजून घ्यावं.
एक तर पहिला पुन्हा मला हे समजून घ्यायचं आहे की ओल्ड एज जे आहे ज्याला आपण एज फॅक्टर ज्याला म्हणतो त्यांनीच त्यांनाच याचा जास्त धोका आहे का तरुणांना पण आहे. आणि दुसरा एक प्रश्न या निमित्ताने विचारतो की आता जी तिसरी लाट येऊ घातली आहे की ज्याची भीती आपल्या समोर निर्माण केली जाते असं म्हटलं जातंय की तिसरी लाट लहान मुलांवर आहे, तर हा लहान मुलांवर पण दातांवर इफेक्ट होऊ शकतो का? प्रथमतः आपण पहिला जो मुद्दा मांडला की फक्त सिनियर सिटीजन, पहिल्या वेळेमध्ये काही अंशी बरोबर होतं की फक्त सिनियर सिटीजन किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांना हा प्रॉब्लेम होता. पण आता हे जे नवीन सेकंड वेव्ह मध्ये आपण पाहतो की डबल म्युटंट व्हायरस जो आहे तो फक्त वयस्करांनाच नाही तर तरुणांना सुद्धा आपल्या कह्यात घेतो आहे, त्यांना अगदी वेगाने आजारी पडतोय, ज्यांची इम्युनिटी तितकीशी कॉम्प्रोमाइज नाही आहे ज्यांना कोमॉर्बिडिटी नाही त्यांना सुद्धा हा आजार होतोय, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला आणि वेगाने होतोय. त्यामुळे आता हा भाग राहिला नाही. आता तिसरी वेव्ह आणि मुलांमध्ये काही जणांचं मत असं आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये की मुलांवरती हा तिसरी वेव्हचा प्रमाण आणि परिणाम जास्त असणार आहे. आपण त्या दृष्टीने आता आपण सरकारच्या दृष्टीने आणि वैद्यकीय विभागाने त्या बाबतीत आपण कंबर कसली आहे, आपण तयारीत आहोत. दुसऱ्या वेव्हसाठी आपण थोडे गाफील झालो होतो, कदाचित नोव्हेंबर डिसेंबरच्या वेळेस नंबर कमी झाले आणि जवळपास आपण करोनावरती विजय मिळवला असे आपण भ्रमात पोहोचलो होतो आणि त्या गाफीलपणामध्ये शत्रूंनी जो हल्ला केला आपल्यावरती त्याच्यात आपली खूप नुकसान मोठी हानी झाली. त्यात तिसऱ्या लाटसाठी आपण तयार आहोत. मुलांसाठी आपण आता या बाबतीत मी पुन्हा न्यूक्लियर मायक्रोसिसच्या एक अनुषंगाने गोष्ट सांगू इच्छितो की आपण आता जसं धुळे विभागात आहोत किंवा आपण ज्या ग्रामीण विभागामध्ये हा प्रकार, कारण पहिल्या वेळेस कोरोना हा शहरामध्ये जास्त होता, ग्रामीण विभागात तितका नव्हता. आणि ग्रामीण विभागात आता झालं कसं की तो फर्स्ट म्हणजे मोठ्या सिटी मेट्रो सिटीमधून टू टायर थ्री टायर सिटीमध्ये आला, आता तो खेडोपाडी पसरला आहे. आणि खेडोपाडी तर कसं आहे की आपल्याकडे आपण आज 60 ते 70 वर्ष झाले तरी देखील आरोग्याच्या दृष्टीने जितकं आपण प्रगती करायला पाहिजे ती दुर्दैवाने आपण नाही करू, त्याला अनेक कारण आहेत, त्यात आपण आता शिरणं अयोग्य आहे. पण आज वस्तू तिथे आपण नाकारून पण जाणार आहे की आरोग्य दृष्टी आपण थोडं वीक आहोत. ग्रामीण क्षेत्रामध्ये तिथे वेगवेगळ्या सुविधा कमी आहेत, तिथे उपचार घेण्यासाठी किंवा उपचार घेण्याबद्दलची जागरूकता पण कमी आहे. तर मी तुमच्या आता तुमच्यासारखं जो सर्वदूर पोहोचणारा मीडिया आहे त्याने एक महत्वाचं काम केलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुमची पोहोच आहे, तर तिथे लोकांना आपल्या स्वच्छतेची काळजी जास्त घ्यायला सांगितली पाहिजे. आजही अंतर भागामध्ये किंवा खेडेपाडीमध्ये दात स्वच्छ करण्यासाठी वेगळ्या प्रकारची राखुंडी वेगळ्या प्रकारची माती वापरली जाते, स्वच्छतेसाठी जी काळजी घेतली पाहिजे ती घेतली जात नाही, त्याचा सांडपाण्याचा निचरा आहे किंवा ज्या ठिकाणी आता मातीत जेव्हा काम करतात आपल्याकडे अजूनही ग्लोव्ह वापरण्याचे प्रकार बिलकुल नाहीच आहे, तर त्या ठिकाणून बुरशी ही आणि ही जी काळी बुरशी याला म्युकर मॅकस म्हणतो आपल्या बोलीभाषेत काळी बुरशी म्हणूया तिला, ही काळी बुरशी आपल्या पटकन हल्ला करू शकते. तर या काळ्या बुरशीसाठी आपण चांदी द्यायला नको आहे, त्या दृष्टीने आपण जागरूकता करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचे जे धडे आहेत ते जास्त वेगाने आणि वारंवार दिले गेले पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडचे जे ग्रामसेवक आहेत किंवा आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना यासाठी कामाला घेतलं गेलं पाहिजे, स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे आणि हा प्रणाम आणि परिणाम दोन्ही गोष्टी आपण कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल ठेवण्यासाठी आणि तिसऱ्या वेळेवरती आपण यशस्वी मात करता येईल या दृष्टीने तयारी करणं खूप महत्वाचं आहे. गोष्टीसाठी अँफोटेरिसिन जे औषध आहे ते खूप महाग आहे आणि जसं रेमडिसिव्हिरचं झालं तसं याचे होऊ लागले, आता बातम्या येऊ लागल्या आहेत की त्याचा पण काळा बाजार होतोय. या दृष्टीने प्रशासनाने शासनाने खूप आधीपासून जागरूक राहून हे औषध सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारे उपलब्ध होईल, त्याच्या पुरवठ्यामध्ये कुठे काळा बाजार होणार नाही, त्याचा तुटवडा होणार नाही, याच्यासाठी आतापासून काळजी घेतली गेली पाहिजे. कारण हा आजार अतिशय धोकेदायक आहे आणि वेळेवर उपचार झाला नाही तर ते जीवावर बेतू शकतं पेशंटच्या, म्हणजे कोरोनातून वाचला आणि म्हणजे म्हणतात ना आगीतून उठल्या फुकट्यात सापडलं तसं नव्हता, याच्यावरती आपण विजय मिळवला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे, लोकांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्सनी जागरूकतेने जसं निदान केलं पाहिजे, ट्रीटमेंट केली पाहिजे आणि यानंतर त्या उपलब्ध उपचार प्रशासनाकडनं त्याच्यामध्ये उपलब्धता सहज होईल याची काळजी घेतली गेली पाहिजे. हे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर म्युकर मायक्रोसिसला घाबरण्याचं इतकं कारण नाहीये, तर आपण काळजीपूर्वक हॅन्डल करणं मात्र नक्कीच. गेले 1.5 वर्ष जवळपास आपण कोरोनाच्या सावटाखाली आहोत, या संकटात आहोत आणि आता नुसता कोरोना हा वेगवेगळे रूप, जसं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये राक्षस वेगळं रूप घेऊन यायचा आणि कुठला तरी वेगळा हल्ला करायचा, तसं कोरोना नावाचा राक्षस हा विषाणू वेगळं रूप घेऊन आपल्या समोर आलेला आहे. तो दातांवर, चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि पर्यायाने पुढे मेंदूवर हल्ला करतो आहे. डॉक्टर्स त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे रात्रंदिवस झटून राबून पूर्ण करत आहेत. जसं महाराष्ट्र शासनाने सांगितलं, पूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं, माझी कुटुंब माझी जबाबदारी,
आता आपल्याला त्यांनी सांगितलं आहे मी जबाबदार, आता डॉक्टर्स त्यांची जबाबदारी पार पाडतायत, आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे. जेव्हा कुठे असे थोडेफार जरी लक्षणं सिम्पटम्स आपल्याला जाणवतील, आपल्या चेहऱ्यावर सूज असेल जसं डॉक्टरने सांगितलं, हिरड्यांसंदर्भातले आजार आहे, दातांसंदर्भातले आहे, डोळ्याच्या आजूबाजूला सूज असतील, थोडे जरी आपल्याला या संदर्भातली लक्षणं जाणवले तर पटकन आपण आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे, त्यावर उपचार करणे. हरकत नाही, काही प्रमाणात अजून तेवढी औषधं बाजारात उपलब्ध नसल्यामुळे काहीशी महाग आहे, पण मला असं वाटतं जीवापेक्षा जास्त महाग काही नाही. आपण त्यासाठी खबरदारी घेणं आणि जसे डॉक्टरांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या स्वाभाविक त्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की जिथे माणूस माणसाला वाचवण्यासाठी धडपडतो आहे, अहोरात्र डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले कर्मचारी राबत आहेत, एक एक माणूस आपल्यासाठी महत्वाचा आहे, तर या संकटाचा कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करू नका. कुठेही कुठल्याही औषधाचा, इंजेक्शनचा, गोळ्याचा, टॅबलेटचा काळाबाजार करू नका, कारण आता या संकटात माणूस म्हणून एकमेकांना साथ देणं, एकमेकांच्या सोबत राहणं, मॉरल सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे. मी डॉक्टर अरुण कुमार चालेल आपलं मनापासून आभार मानेल. डॉक्टर अमलजी आपल्यासोबत आहे, शलाका मॅडम आपल्यासोबत आहे, मी या सगळ्यांचं देशदूतच्या वतीने मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला आणि हा जो काही नवीन आजार आपल्याला आपल्या त्याच्या लपेट्यात आपल्याला घेऊ पाहतो आहे त्यापासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला फार अतिशय मोलाचं मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण याबद्दल खबरदारी घेऊया, काळजी घेऊया. तुम्ही, आम्ही, आपलं कुटुंब, परिवार, समाज, राष्ट्र आणि देश सगळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. पुन्हा एकदा साऱ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.